नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ पाहायचा आहे. तसं म्हटलं तर सायकलचे हे आत्मकथन आहे. सायकल ही लहान थोर मंडळींना सहज वापरता येते. पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकल ही हितकारक आहे. चला तर मग या पाठाच्या माध्यमातून पाहूया सायकल आपल्या जवळ कोणती इन्फ्लुएन्स करणार आहे, कोणती गोष्ट सांगते. पुस्तक उघडा सगळ्यांनी, उघडली सगळ्यांनी. चला तर मग पाहूया. मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात. बघा, लोक या सायकलला वेगळ्या नावाने सुद्धा ओळखतात. कोणत्या नावाने ओळखतात बरं? दुचाकी. अगदी बरोबर आहे. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 चा फ्रान्स देशातील एमटी सिवर हे माझे जन्मदाते. बघा, या सायकलचा जन्म म्हणजेच सायकल कोणत्या साली बनवली? 1690. कोणत्या देशामध्ये? फ्रान्स देशामध्ये. आता युरोप देशामधील फ्रान्स हा देश आहे आणि एमटी सिवर हे त्याचे जन्मदाते. एमटी सिवर जन्मदाते म्हणजे जन्म देणारे, सायकल शोधणारे किंवा सायकलची निर्मिती करणारे. त्यानंतर पुढे बघा, 1876 साली एच ए लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत पकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. बघा, एमटी सिवर यांनी सायकल बनवली. त्यानंतर एच ए लॉसन यांनी काय केलं तर पेडलला साखळीची दंत पकडी बसवली. कशासाठी बसवली? तर वेग येण्यासाठी. आणि ही सायकलची तंत्र बघी बसवल्यानंतर त्या सायकलला खरा वेग आलेला आहे. पुढे बघा, 1887 साली जॉन वॉल्यूम डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. कोणी शोधून काढले होते? जॉन वॉयल डनलॉप यांनी 1887 साली रबरी टायर जो आहे तो रबरी टायर त्यांनी शोधून काढला. मग अशा प्रकारे पहिली 200 वर्षे रगडत चालली असं सायकल म्हणते. पण पुढचे 100-150 वर्षे मी कधीच थांबले नाही. बघा, एकदा सायकल बनवण्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडा थोडा का होईना बदल अनेक वेगवेगळ्या संशोधकांनी केला. त्याच्यामध्ये सुरुवातीला एमटी सिवर यांनी सायकल बनवली. त्यानंतर एच ए लॉसन यांनी काय केलं? पेडलला साखळीची तंत्र दबकडी बसवली. आणि त्यानंतर खरा वेग जो आला तो रबरी टायरमुळे. मग त्या रबरी टायरचा शोध कोणी लावला बरं? तर जॉन वॉयल डनलॉप. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? तर याच्यामध्ये एक शब्द आला जन्मदाते. बरोबर आहे, जन्मदाते. जन्मदाते म्हणजे जन्म देणारे. कोण आहेत बरं सायकलचे जन्मदाते? एमडी सिवर. ओके, पुढे माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. बघा, या ठिकाणी सायकलने सांगितलंय की सायकलचा प्रसार आणि प्रचार खूप मोठ्या प्रमाणावरती झाला आणि त्यामुळे अनेक देशातील सायकल ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येऊ लागली. आता याच्यामध्ये प्रचार हा एक शब्द आहे. प्रचार, तर प्रचार म्हणजे काय? तर प्रचाराचा अर्थ आहे सर्वत्र माहिती करून देणे. आणि प्रसार म्हणजे काय बघा? प्रसार, प्रसार याचा अर्थ आहे माहीत होणे. तर प्रचार आणि प्रसार या दोन शब्दांचा अर्थ हा वेगळा. पुढे लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातलं लाकडी घोडा असेल पण दुसरे वाहन वीज आहे. बरोबर नाही? तुम्हाला सुद्धा तुमच्या आई वडिलांनी जेव्हा लहान होता तेव्हा खेळण्यामध्ये पहिला लाकडी घोडा आणला असेल पण तो नंतर मात्र काय बनवली असेल? पहिल्या वाढदिवसाला सायकल. बरोबर की नाही? तर सायकलने सांगितलंय की लहान मुलांचे पहिलं वाहन कोण असं? लाकडी घोडा असतो. बरोबर की नाही? आणि त्याच्यानंतर दुसरं वाहन कोणतं असतं? सायकल असते. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमका समजून देतात का माहित आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. अगदी बरोबर आहे, कारण
सायकल ही कमी किती मध्ये मिळते या ठिकाणी एक शब्द आलेला आहे किंमत माफक माफक म्हणजे काय माफक 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 म्हणजे अतिशय कमी किंमत असते बरोबर आहे मग या ठिकाणी किंमत माफक असते कमी किंमत असते आणि अपघाताची शक्यता एकदम कमी असते त्यामुळे आई वडील मुलांना सायकल आणून देतात बरोबर आहे पुढे बघा काय सांगितलंय तुम्ही त्यावर पडला तरी खर्च नाही थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरे होईल मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमचा आणि तुमची माझी संगत कायमची जोडते बघा या ठिकाणी आपल्या सायकलने काय सांगितलं आहे की सायकल चालत असताना तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल सायकल चालत असताना तुम्ही सुद्धा पडले असाल पडल्याच्या नंतर तुम्हाला इजा झाली असेल खचकला असेल बरोबर नाही परंतु एकदा का तुम्ही जर का सायकल वरून पडला तर लगेच तुम्ही म्हणता का की मला आता याच्यानंतर आयुष्यात सायकल चालवणार नाही असं म्हणता का अजिबात म्हणते बरोबर नाही म्हणजे एकदा का तुम्ही सायकल वरून पडला थोडस खर्च येईल इजा होईल याचा अर्थ दुखापत होईल परंतु लगेच ती बरी सुद्धा होते परंतु नंतर पडल्याच्या नंतर तुम्हाला धडा मिळतो धडा मिळतो म्हणजे काय तुम्हाला समज येते बरोबर आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि एकदा का आत्मविश्वास आला की मग सायकल आणि तुम्ही एकमेकांची गट्टी होते बरोबर आहे या ठिकाणी शब्द आलेले बघा तर या ठिकाणी दुखापत हा एक शब्द आलेला आहे दुखापत दुखापत म्हणजेच इजा इथे वाक्प्रचार सुद्धा घेऊ शकतो दुखापत होणे म्हणजे इजा होणे बरोबर आहे त्यानंतर धडा शिकणे हा वाक्प्रचार येऊ शकतो धडा शिकणे याचा अर्थ आहे समज येणे तुम्हाला परीक्षेला कधी कधी वाक्प्रचार येऊ शकतो धडा शिकणे वाक्याचा अर्थ समजून वाक्याचा उपयोग करा धडा शिकणे म्हणजेच समज येणे बरोबर आहे तर सायकल बाबा छान पैकी माहिती पर्यंत सांगितले की माझा जन्म कधी झाला सायकलची निर्मिती आहे ती कोणी केली गती येण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले बरोबर नाही प्रचार आणि प्रसार प्रत्येक देशामध्ये कसा झाला या ठिकाणी पाहिले पुढे जाऊया बघा आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये तुम्ही कंटाळा करत नाही मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जातात बरोबर नाही तुम्हाला सुद्धा आई सांगते ना काही काम छोटी छोटी मोठी नाही सांगत छोटी छोटी सांगते की नाही आणि मग सांगते की जा बरं मला तर दुकानातून काही साबण घेऊन ये तुम्ही अजिबात कंटाळा करत नाही बरोबर सायकलने ओळखले बरोबर बरोबर नाही आणि ते बरोबर काही विद्यार्थ्यांना पटतंय नाही की नाही तर सायकल म्हणते की मला अजिबात कंटाळा न करता ट्रिंग ट्रिंग करत मार्केटमध्ये म्हणजे दुकानामध्ये तुम्ही जाता मग काही काही मुलं किंवा काही जी मुलं आहेत सायकलचा वापर कशा कशासाठी करतात बघा तर साबण आणतात कधी भाजीपाला कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या तर कधी दूध आणतात घरात मी असले की अशी छोटी मोठी कामं कशी पटापट होतात नाही का तुम्ही सुद्धा अनुभव घेत असाल बरोबर की नाही छोटी मोठी कामं आई जेव्हा सांगते दुकानातून काही आणायला बाजारातून काही आणायला तर तुम्ही अजिबात कंटाळा करत नाही काही काही मुलं काय करतात बघा दुकानातून दूध आणायला त्याचा वापर करतात औषधं आणायला आजोबांच्या बरोबर नाही त्याच पद्धतीनं भाजीपाला आणण्यासाठी या सायकलचा वापर घरामध्ये केला जातो आणि सहज सोप्या पद्धतीनं आणि लवकर लवकर काम आपले होतात सायकलचा जर वापर केला तर बरोबर नाही त्यानंतर पुढचा बघा काय कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो अगदी बरोबर आहे फोर व्हीलर टू व्हीलर जर चालवायची असेल तर त्यासाठी लायसन्स काढावा लागतो लायसन्स म्हणजे परवाना काढावा लागतो वय वर्ष 18 च्या नंतर बरोबर आहे त्याच्या अगोदर जर कारण आपण सायकल चा वापर कधी करू शकतो वय वर्ष 18 च्या नंतर कधी पण म्हणजे एक वर्षाचा असेल दोन वर्षाचा लहान बाळ असेल तरी सुद्धा तो सायकल चालवू शकतो वयोवृद्धांपर्यंत परंतु फोर व्हीलर आणि टू व्हीलर जर चालवायचे असेल तर त्यासाठी खास चालक परवाना लागतो आणि जर परवाना काढला नाही तर का होईल मला सांगा आपल्याला
शिक्षा होऊ शकते पण सायकल तो कसा आहे का अजिबात नाही तुम्ही सायकल कधीही आणि कुठेही चालवू शकता त्याला परवाना लागत नाही किंवा त्याला लायसन्स काढावं लागत नाही इथे एक शब्द आलेला बघा परवाना परवाना म्हणजे काय परवानगी परवानगी लक्षात आलं सगळ्यांच्या पुढे बघा लहान मुला मुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतो आणि आठ असायला पंक्चर झाले तर मला हाताला धरून आणायला अवघड नाही बघा अत्यंत साधी सोपी अशी ही सायकल आजी आजोबांपर्यंत कोणीही चालवू शकतो बरोबर आणि जर का आठ असताना जर पंक्चर झाले तर काय सहज आपण उचलून ती घेऊन जाऊ शकतो बरोबर कारण का सायकलने सांगितलंय ही कशी आहे बर सडपातळ आणि हलकी फुलकी सडपातळ म्हणजे काय सडपातळ 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 म्हणजे अंगाने बारीक अडकुळी बरोबर कारण बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य सायकलने सांगितलंच आहे की माझा जो वेग आहे तो कार आणि बाईकपेक्षा खूप कमी त्यांचा खूप जास्त आहे जर का खूप लांब पल्ल्याच्या ठिकाणी जायचं असेल किंवा तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर तुम्ही जरूर करा सायकलने सांगितले तुम्हाला अर्जंट कुठे जायचं असेल लांब ठिकाणी जर जायचं असेल तर त्याचा वापर आपण जरूर केला पाहिजे पण शाळेला बाजारात ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज सरळ मार्गावर स्वार्थ आणि कमी अंतराचा प्रवास सुखद करा बघा या ठिकाणी काय सांगितलंय शाळेला बाजारात किंवा जवळच्या ठिकाणी ऑफिसला जर का जायचं असेल तर टू व्हीलरची फोर व्हीलरची काही गरज नाही तुम्ही सहज सायकल तुम्ही घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता बरोबर की नाही आणि आपला जो काही प्रवास आहे तो प्रवास अतिशय सुखाचा आणि सुखद आपण करू शकतो इथपर्यंत आपल्याला हा भाग पाहिजे एवढं लक्षात आलं का सगळं विद्यार्थी मित्र हो आता या ठिकाणी शब्दार्थ आपण लिहून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जेवढा जो आपण हा भाग पाहिलेला आहे याची काही एका वाक्यात एक मोठा प्रश्न मी तुम्हाला लिहून देतो काढ्यावरती तो तुम्ही नोटबुक मध्ये लिहायचा आहे आणि त्याची उत्तर तुम्हाला लिहायचे आता पहिले जे प्रश्न आहे ते एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात एका वाक्यात उत्तरे लिहा ओके आता एका वाक्यात उत्तरे लिहिण्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे पहिला प्रश्न तर सायकलचे जन्मदाते कोण सायकलचे जन्मदाते कोण सायकल चे जन्मदाते कोण हा आहे पहिला प्रश्न दुसरा आहे पेडलला पेडलला साखळीची पेडलला साखळीची दंत तब कडी दंत तबकडी कोणी बसवली तिसरा प्रश्न आहे लहान मुलांचे खेळण्यातील खेळण्यातील पहिले वाहन कोणते आहे तिसरा प्रश्न ओके आणि थोडक्यात उत्तरे लिहा याच्यासाठी एक प्रश्न तुम्हाला देतो थोडक्यात उत्तरे लिहा याच्यासाठी एक प्रश्न तुम्हाला देतोय तो असा आहे लहान
साखरचा वापर कशासाठी कशासाठी करतात आहे मोठा प्रश्न. लहान मुले साखरचा वापर कशा कशासाठी करतात. तर हे वरील तीन प्रश्न एका वाक्यात आणि एक हा मोठा प्रश्न जो आहे तो तुम्हाला लिहायचा. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एवढाच भाग पाहणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये